गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना व अन्य महापुरुषांना आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करतो फकीरा ब्रिगेड ही अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना त्याचबरोबर समाजामध्ये अन्याय अत्याचाराविरोधात समाजमन तयार करणं या दोन्ही पातळ्यावर ही संघटना काम करते आहे आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण माननीय सुरेश साहेब यांना ऐकणार आहोत साहेब लातूरात येणार आहेत ही बातमी ज्यावेळा आम्हाला सर्वांना समजली त्यावेळेला आम्ही सर्वजण आनंदून गेलो आणि वाटलं की एक मोठी पर्वणी या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा फकीरा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष हे लातूरचे सुपुत्र आहेत ते सध्या वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात लातूरमध्ये दलित विद्यार्थी परिषद त्यांनी चालवली आणि आज ते प्राध्यापक वरही अशा प्रकारे अन्याय विरुद्ध संघटन काम करणार संघटने ते चालवत आहेत आणि मग या दोघांचंही या ठिकाणी आपल्या लातूरकरांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो मंचावरील सारे मान्यवर आमच्या महिला भगिनी समोर बसलेल्या भावभिनीनो हो ज्यावेळेला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं लातूरमध्ये व्याख्यान घ्यायचं आहे असा विषय आमच्या मिटिंगमध्ये समोर आला त्यावेळेला संजय संदेशरानं फोन केला की या आमच्या या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून एकंगडे साहेब मिळतील का ते म्हणायला लगेच मी प्रयत्न करतो आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि आजचा हा आपला सुधन उगवलेला आहे कुठल्या विषयावर चर्चा करायची असाही समोर विषय आला आणि मग आम्ही आज ज्या परिस्थितीमधून जात आहोत ही परिस्थिती किती धाक आहे हा विषय समजून घेणे आमच्या लातूरकासाठी आवश्यक होतं आम्ही त्या प्रतीक्षेमध्ये होतो परंतु खुद सुरेश इंगडेश सरांनी सांगितलं की मला अण्णाभाऊ बोलायला आवडेल आणि म्हणून अण्णाभाऊंचा विषय मला द्या मी त्यावर बोलेन आणि मग महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि सध्याचं वातावरण या विषयावर आपल्याला चर्चा करायची होती परंतु एक स्वतः अण्णाभाऊवर मला बोलायचं आहे असं म्हटल्यानंतर आम्ही होकार दिला आणि लगेच फुले आंबेडकरी साहित्यातील म्हणजे अन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील फुले आंबेडकरी विचार एक आकलन हा विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे मित्र हो या विषयावर सखोल आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचंच आहे परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं आहे की भारतामध्ये अगदी विश्वासपूर्व अशा प्रकारची विचारधारा दोन विचारधारा आहेत की ज्या विचारधारा की आम्हाला शोषणमुक्त करण्यासाठी काम करतात दुसरी विचारधारा आम्हाला शो आमचं शोषण करणारी एक विचारधारा आहे या दोन्हीचा संघर्ष अनादिकालापासून चालू आहे आणि आज दोन हजार चौदापासून आपण मी तर स्वतः खूप अस्वस्थ आहे याचा अर्थ असा आहे का की दोन हजार चौदापूर्वी मी फा फार खुश होतो अजिबात नाही परंतु दोन हजार चौदानंतर नंतर जे जो काळ आमच्यासमोर आलेला आहे जी परिस्थिती आमच्यासमोर आलेली आहे जी दहशतीखाली खाली आम्ही जगतो हो। आहोत हे आमच्यासमोर आज एक मोठं आव्हान आहे आणि या विषयाच्या अंगानेही या विचारधारेच्या निमित्तानं चर्चा व्हावी अशी पण आमची रास अपेक्षा आहे भावानो फुले आंबेडकर विचारधारा आणि अण्णाभाऊ साठेंची विचारधारा याचं काय साम्य आहे याची आपल्याला चर्चा करायची आहे मला असं वाटतं आहे की आपल्या भारतामध्ये आपल्याला आपला जो पंतप्रधान आहे तो बाहेर जातो आणि सांगतो की मी बुद्धाच्या देशातून आलेला आहे श्रीराशे वरी जा आणि ज्यावेळेला भारतामध्ये परत येतो त्यावेळेला बुद्ध विचारधारेच्या विरोधात काम करतो अशा प्रकारचं एक षडयंत्र असं वातावरण आज आपण अनुभवत आहोत आणि या वातावरण तर आम्हाला सुटका करायची आहे आणि या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत एंगडे साहेब उद्याच्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आम्ही लातूरमध्ये एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेमध्ये दोन हजार चौदा दोन हजार चौदा नंतरचा भारत यावर आम्ही चर्चा करणार आहोत या सभागृहामध्ये त्या विषयावर चर्चा होणार आहे आणि सुप्रसिद्ध वक्ते त्या व्याख्यानमालेमध्ये येणार आहेत महानायकचे संपादक सुनील खोबरागडे आणि उपराकार लक्ष्मण माने यांना आपण त्या दिवशी ऐकणार आहोत सत्तर सठावी सकाळीला संध्याकाळी याच मंचावर तर हा विषय आम्ही घ्यायचं कारण असं आहे की दोन हजार चौदापासून ज्या दहशतीखाली देश वावरतो आहे ती दहशत कशी संपवायची कुणी संपवायची हा एक आमच्यासमोर प्रश्न आहे आणि या विषयानं आपण आज ही विचारधारा आपण समजून घेणार आहोत लव म्हणजे फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा आणि अण्णाभावांची विचारधारा ही एकच असताना काही तथाकथित विचारवंत यांच्यामध्ये तफावत करू पाहत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे आंबेडकरवादी विचारधारा ही अण्णाभवांची विचारधारा असताना अण्णाभावांना काही लोक साम्यवादी ठरवत आहेत हा आमच्यासमोरचा एकश्य प्रश्न आहे तसं बघितलं तर मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद हे एकमेकांचे काही शत्रू नाहीत परंतु आमच्याकडंमध्ये सम्रमिर्मा केला जातो आहे की मार्क्सवाद आणि आंबेडकर एकमेकांचे शत्रू आहेत आणि अण्णाभाऊसाठी हे मार्क्सवादी आहेत ते आंबेडकर दिन आहेत परंतु ज्यावेळेला वेळेला उतारवायामध्ये अण्णाभाऊ ज्यावेळेला बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं सांगतात त्यावेळेला असं आपल्याला स्पष्टपणे जाणवते की वयाच्या अखेर म्हणजे आयुष्याच्या अखेरीस अण्णाभाऊसाठी हे अण्णाभाऊसाहे मात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरतात आणि तो विष धागा घेऊन आम्हाला आमची चवळ पुढे घेऊन जायची आहे दुर्दैव असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊसाठी ज्या जातीतून जन्माला आले त्या मातंग जातीला ते अस्मिता मानतात आणि आज या देशामध्ये ज्यांचं ज्या जातीवाद्यांचं राज्य चालू आहे त्यांनी या मातंग जातीला आणि त्यांच्या अस्मितेला कलंकित करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांच्यावर जाळं फेकलेलं आहे आणि अशा प्रकारे मातंग समाज हिंदुत्ववादी कसा बनेल हिंदुत्ववादी कसा राहील आणि त्या हात्यामुळे कसं वापरता येईल अशा प्रकारचं काम सध्या भारतामध्ये चालू आहे आणि मग या विषयाच्या अंगानं आम्हाला तो पण साहेब आणि संजय साहेब आपल्याकडून ह्या विषयावर आम्हाला ऐकायचं आहे की ही जी विचारधारा आहे फुले आंबेडकर विचारधारा ही विचारधाराच आमच्यासाठी तारक आहे आम्हाला मुक्तीचा तो मार्ग आहे या पद्धतीनं आपल्याला सम्दुन गेज, सम्दुन या हा विषय आपला समजून घ्यायच समजून घ्यायचा आहे म्हणून मान्यवर वक्ते आणि आपल्यामध्ये अधिक वेळ घेणं हे संयुक्तिक नाही आणि म्हणून या ठिकाणी एवढं कर करून मी आपली रजा घेतो जय भीम नम बुद्धाय नरसिंग गोडके सरांचं या ठिकाणी प्रास्ताविक झालेलं आहे